You're watching Ahmednagar City Channel. शहरातील व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था भंग करून व्यक्तिगत भांडणांना जातीयवादी वळण दिले जात असून हे षडयंत्र करणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले व पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हाजी शौकत तांबोळी, हाजी सय्यद वहाब, हाजी नजीर हुसेन, शफी जहागीरदार, सलाम खोकर, साहेबान जहागीरदार, अजीम राजे, नगरसेवक समद खान, आसिफ सुलतान, मुजाहिद कुरेशी, दिशान जहागीरदार, राजू जहागीरदार, शेख मुदस्सर अहमद, फिरोज सय्यद, अजर शेख आदींसह मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज 20 जानेवारी 2023 रोजी अहमदनगर शहरातील प्रमुख मुस्लिम सामाजिक कार्यकर्ते यांनी कलेक्टर साहेब आणि माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांची गाठ घेतलेली आहे. अहमदनगर शहर हे सुफी संतांचं शहर आहे आणि कित्येक वर्षापासून या ठिकाणी सर्व समाज एकत्रित नांदत आहेत, राहत आहेत आणि एकमेकाची सगळे संबंध त्यांचे चांगल्या प्रकारचे, व्यावहारिक संबंध असो किंवा इतर संबंध असो चांगल्या प्रकारचे. आणि त्याचबरोबर ह्या ठिकाणी राजकीय असो किंवा सामाजिक असो विविध संघटनामध्ये काम करत असताना सर्व एकत्रित काम करत असतो. राजकीय जर पाहिलं आपण तर अहमदनगर शहरामध्ये किंवा मुकुंदनगर भागामध्ये विविध अशा प्रकारचे नगरपालिकेचे महानगरपालिकेचे वॉर्ड आहेत, तर त्या ठिकाणी मुस्लिम समाजाने इतर समाजाच्या नगरसेवकांना बहुमत देऊन भरघोस मताने निवडून आणलेलं आहे. आणि अशा प्रकारचे जातीय सुरक्षा यापूर्वीसुद्धा अहमदनगर शहरामध्ये आजसुद्धा आहे आणि उद्यासुद्धा राहणारच आहे. आता काही अनुचित घटना घडत आहेत आणि त्या घटनेचा संदर्भ घेऊन दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत, तेव्हा आम्ही आज या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेब आणि माननीय जिल्हा अधीक्षक साहेबांना विनंती केलेली आहे की असे जे काही जे घटक आहेत जे समाजामध्ये अशांतता घडवत आहेत किंवा त्यांचं तसं मनसा आहे, त्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा, त्यांना योग्य ती समज द्यावी, जेणेकरून अहमदनगर शहरामध्ये आपला शांतता एकता जी भंग पावणार नाही आणि पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणचा सामान्य नागरिक, व्यापारी वर्ग आणि सर्वच या ठिकाणी एक दिलाने राहतील, एक दिलाने काम करतील. आणि अशा प्रकारचे जे काही मग ते कुठल्याही समाजाचं असाना जो काही अशा प्रकारच्या घटना अनुचित घटना घडण्याचा जो षडयंत्र आहे किंवा त्याचा मंश आहे अशा प्रकारच्या ज्या यंत्रणेला त्यांचा कठोर कठोर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांचा वेळेपूर्वीच बंदोबस्त करावा, जेणेकरून या ठिकाणचे मनं दुभंगली जाणार नाहीत आणि आपण या ठिकाणी एकट्या आणि एकोपाने राहू. सर्व प्रतिष्ठित लोक त्यामध्ये मोठे व्यापारी असतील, आमचे नगरसेवक असतील आणि सगळं सुशिक्षित मंडळी. आज या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांची त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक साहेबांची दोघांची आम्ही या ठिकाणी मुलाखत घेतली. खऱ्या अर्थाने मागील काही दिवसापासून जे आपल्या अहमदनगर शहरामध्ये जे सातत्याने वातावरण हे खराब होत चाललेलं आहे ह्याच्यावर आम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने पोलीस अधिकारी साहेबांना, पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे की ह्याच्यामध्ये जे कोणी समाजकंटक आहे, टाळी काय हे एका हाताने वाजत नाही, हे दोन्ही हाताने टाळी वाजते. आणि ह्याच्यामागं जे कोणी विद्यार्थी असेल किंवा युवकांचं जे कोणी माते भडकवत असेल तर त्यांच्यावर खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासनाने कारवाई केली पाहिजे आणि कठोर कारवाई केली पाहिजे. या बाबतीत आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांना निवेदन दिलेलं आहे. अहमदनगर शहराचं आपण जर बघितलं अतिशय इतिहास म्हणजे या शहराची स्थापना झालीपासून विविध जाती धर्माचे लोक या शहरामध्ये शांततेने आणि गुण्यागोविंदाने राहत आहे आणि कोणीतरी येऊन याच्यामध्ये काहीतरी कोणाला तरी राजकारण याच्यामधून काय साध्य करायचं आहे हे आमच्यापेक्षा पोलीस प्रशासनाला माहिती आहे. म्हणून आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती केली आहे की आपण याच्यामध्ये सखोल चौकशी करा, दोन्ही बाजूनी कोण या ठिकाणी याच्या मागचं मास्टर माइंड कोण आहे. आणि त्याचप्रमाणे गेल्या 4 दिवसापूर्वी जे एक मालीवाडा बस स्थानकावर जे मॉकड्रिल झाला आणि ते मॉकड्रिलमध्ये एक इस्लामिक पवित्र शब्द जे जाणून बुजून वापरण्यात आलं त्याचीसुद्धा आपण या ठिकाणी पोलीस अधीक्षक साहेबांनी चौकशी करावं, जेणेकरून जे समाज बांधवांचे जे भावना दुखवले गेलेले आहे ते त्याच्यावरसुद्धा आपण या ठिकाणी
सखोल चौकशी या ठिकाणी करणार आहोत आणि दोन्ही सुद्धा जिल्हाधिकारी साहेब असेल आणि पोलीस अधीक्षक साहेब असेल यांनी दोघांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की लवकरच दोन्ही समाजाची एक शांतता कमिटीची बैठक आम्ही या ठिकाणी लावू आणि हे पूर्ण प्रकार आम्ही हाताळण्यात या ठिकाणी आम्ही सक्षम आहोत असा आम्हाला त्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि सर्व समाज बांधव या ठिकाणी आले आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून इतर समाज बांधवांना सुद्धा विनंती करतो की जे कोणी समाजकंटक असेल त्याचा आपण शोध लावू आणि आपण एकत्रपणे या शहरामध्ये पुणे गोविंदाने सर्वजण एकत्र राहू एवढं सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.